जंगलात गेल्यावर वाघाला आणि या महाराष्ट्रात आल्यावर सच्चा मराठी माणसाला नडायचं नाही, कारण तो घाई डायरेक्ट फाडता। विषय कितीही असले ना तरी लग्न या विषयाचा पाठलाग करणं काही आपले मराठी फिल्म मेकर सोडत नाहीत। अर्थात यामध्ये दाखवण्यासारख्या बऱ्याच गमती जमती असतात। अहो म्हणूनच तर हे विषय परत परत सिनेमा मधून आपल्या समोर येतात। लग्नाच्या अशाच एका धमाल गोष्टीत नुकतंच आपण ललित प्रभाकरला पाहिलं। तुम्ही माझ्याकडे येणार आहात की मी तुमच्याकडे? मीच येईन तुमच्याकडे। चालेल। आणि अशरीर अनसायंटिफिक ठरेल ते? ठरू दे, सायन्स नोबेल ने घ्यायचं आपल्याला। जीव 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 जीव। आता आणखीन एका लग्नाची वेगळीच गोष्ट घेऊन तो आपल्या समोर आलाय TTMM या सिनेमा मधून। यावेळी लग्नाचं बोलायचं। अरे लग्नाचं काय एवढं, ते होईलच की पुढे? एकदा वय निघून गेल्यावर अवघड जात ग। लग्न ठरलंय आता तुझं? बाबाई खूप घाई करतीये, सगळ्या गोष्टी अगदी वेळेत झाल्या पाहिजे। तुम्ही काय मला बुडवायचंच प्लॅन केलाय का? ललित प्रभाकर आणि नेहा महाजन स्टारर TTMM म्हणजे तुझ तू आणि माझ मी या सिनेमाचा नुकताच ट्रेलर लॉन्च करण्यात आला, त्याचाच हा एक्सक्लुसिव्ह अपडेट। या फिल्म बद्दल मी असं सांगेन की दोन तरुणांच्या आयुष्यातली ही गोष्ट आहे की अमुक एका वयाचे झाल्यावर जेव्हा आई बाबा त्यांना आता तू लग्न कर म्हणायला लागतात तेव्हा त्यांना एक अस्वस्थता निर्माण होते की ठीक आहे लग्न करायचं तर करूया, पण फक्तच लग्न का, मला आणखीन काही आयुष्यात नको आहे का, माझं स्वातंत्र्य मला काय म्हणायचं आहे। तर असं सगळं मनात येत असल्यामुळे कदाचित हे दोघं जाणं राजश्री आणि जय हे त्यांच्या करंट परिस्थितीतून पळून जातात आणि पळून जाऊन त्यांना हळूहळू त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी उलगडत जातात। असाच एक हा छान सुंदर प्रवास आहे एका मैत्रीचा, मैत्रीतून निर्माण होणाऱ्या प्रेमाचा आणि त्याचं पुढे तुझं तू माझं मी करत करत कसं तुझी मी माझा तू कसं होतं याचा तो प्रवास आहे। तुझं तू माझं मी आय डोंट केअर। याला सांगा हा भांडतोय। मला नाही, हिला सांगा ही भांडते। ए तू सुरुवात केलीस? जय राजश्री। कन्फ्युज्ड आणि आपण म्हणू काहीतरी शोधायचा प्रयत्न करत असलेली जे काही कॅरेक्टर्स आहेत किंवा आत्ताचे आपण यंगस्टर्स आपण म्हणू तसे हे दोघं घरातून बाहेर निघालेत काहीतरी शोधायला काहीतरी मिळवायला, पण आपल्याला सगळ्यांना कळत असतं का की आपल्याला नेमकं कुठे थांबायचं आपल्याला कुठे जायचं आणि त्यामुळे आपल्या घरच्यांचं आपल्याबरोबर काय एक परिस्थिती होत असते किंवा काय ते आपल्याबरोबर खेचले जात असतात हे सगळं आपल्याला या चित्रपटात बघायला मिळणार आहे। सो तुम्हाला फारच आवडेल, तुमच्या घरातला हा चित्रपट वाटेल, तुमच्या घरातले प्रश्न वाटतील आणि तुमच्या घरातली मजा वाटेल। आपण इकडे का आलोय असं पळून? घरच्यांच्या कटकटीपासून मोकळं व्हायला, मग होऊया ना मोकळं। तू इतका प्रवास केलायस, तुझ्या मनात कसली काळजीच नसेल, पण मला ना आता फार एकटं वाटतंय। वेगळ्या प्रकारची लव्ह स्टोरी आहे, वरून वरून जरी ही नॉर्मल लव्ह स्टोरी वाटत असली तरी ती नाही आहे। आणि माझं कॅरेक्टरही हिरोईनचा भाऊ राजश्रीचा भाऊ विनायक असा आहे, त्याला एवढं बहिणीबद्दल प्रेम वाटतं की त्याला वाटतं की आपल्याला त्याचं कुठेतरी चांगल्या ठिकाणी जमलं पाहिजे आणि काही ठिकाणी तो इमोशनल होतो। तर मला वाटतं हा सिनेमा बघून माझा रोल बघून एखादी बहीण आपल्या भावाशी रिलेट करेल की आपला भाऊ एक आहे आपल्याला खोडा करणारा पण तेवढंच आपल्यावर प्रेम करणारा, तर असं वाटतं माझा यात मला रोल आहे। ती सुद्धा नेहमी म्हणायची माझ्या पत्रिकेत राजयोग आहे, आज खरं ठरलं तिचं भविष्य। आधी सांगितलं असतंस ना तर आम्हीच लग्न लावून दिलं असतं। ते TTMM तुझं तू माझं मी म्हणजे तुझं तू बघ माझं मी बघतो, त्यात प्रेम असतंच पण कुठेतरी दुरावा जाणवतो, पण या सिनेमामध्ये तसं नाही आहे। या सिनेमामध्ये नाव जरी तुझं तू माझं मी असलं तरी या नावामुळेच दोन जीव एकत्र येतात। मला खात्री आहे की ह्या पिक्चरच्या रिलीजनंतर TTMMचा अर्थ नक्कीच बदलेल। ह्या फिल्ममध्ये मेसेज असंच काही नाही, आपण काही खूप मोठा मेसेज देत नाही, ही एक छानशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये बरेच इमोशन्स येतात आणि आता तुझं तू माझं मी आणि आपली आपली स्पेस आणि न्यूक्लिअर फॅमिलीज हे खूप होत चाललं आहे। या सगळ्यामध्ये आपण कितीही म्हणलं की आपली आपली स्पेस आणि मी इंडिपेंडंट आहे तरी पण हे सगळं करताना नकळतपणे जे होणारं शेअरिंग आणि जे नातं तयार होतं त्याच्यावर ही फिल्म आहे। सर एकदा मला सांगितलं असतं मी स्वतःहून लग्नाला नकार दिला असता। याच सिनेमाचा आणखीन एक प्लस पॉइंट म्हणजे याचं संगीत, खूपच फ्रेश आणि ब्युटिफुल लुक वाली गाणी आहेत यात। क्षण मोहरे मन बहरे
बघवाट ही बोलवते। ही फिल्म ही वेगळी आहे माझ्यासाठी TTMM। खरं तर जसं तुम्ही जोडी बघाल तर जोडी नवीन आहे, त्यामुळे व्हॉइसेस पण नवीन हवे होते पंकज दादाला, आणि आय थँक हिम की त्याला वाटलं की ललित प्रभाकरवर माझा आवाज जाऊ शकेल। आणि एक रोमॅन्टिक आणि क्लब सॉन्ग आहे, जे अर्ध रोमॅन्टिक गिटार ओरिएंटेड गाणे आणि अर्ध क्लब सॉन्ग आहे। सो खूप मजा आली हे काम करताना। फार सरळ सरळ स्ट्रेट स्ट्रेट गाणं आहे। गायकांसाठी जर कधी विचाराल तर गायकांना मुरके आणि हरकतीवाले गाणे फार लवकर जमतात, पण स्ट्रेट गाणी गायला थोडा वेळ लागतो, आणि मीही काही त्याला मुकलेला नाही आहे। मलाही थोडा वेळ लागला हे गायला, आणि पण मजा आली, खूप 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 जास्त मजा आली। क्षितिश पटवर्धन माझा फेवरेट लिरिक्स रायटर आहे, त्यांनी हे गाणं लिहिलं आहे, आणि माझ्याबरोबर श्रीनिधी घटाटे नावाचे सिंगर आहेत, त्यांनी हे गायलं आहे गाणं। हसण्याचा लाटा नाही स्पर्शाचा किनारा। आम्ही तिघांनी मिळून साजिरी गोजिरी हे गाणं TTMM मधलं गायलेलं आहे, आणि ऑफकोर्स द बेस्ट पार्ट ऑफ दिस सॉन्ग इज की हे तिघांचं डिफरंट डिफरंट टेक्स्चर मिळून एक सुंदर असं छान आउटपुट आलेलं आहे। साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर, लाखात एक हे मेड फॉर इच अदर। एवढी तब्येत बरी नाहीये तरी नटलाय सजलाय जोरदार। तर असा हा तुझं तू आणि माझं मी सांगणारा TTMM लवकरच येतोय आपल्या भेटीला। या संपूर्ण टीमला फिल्मी गप्पा कडून खूप साऱ्या शुभेच्छा। शादी के लड्डू को मरती नाही नाही, बोल्यावर चढण्याची त्यांनाच घाई।